नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि सकाळी 6 आज जर तुम्हाला रुटीन बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मी 7 घरं वगैरे झाडले, अंगण झाडलं, हे बघा सकाळचं बाहेरचं. आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झाली आता. आणि 7 वाजता मुलं येतील आपल्या क्लासला, तर म्हटलं अगोदर मुलाच्या देवपूजा करून घेते मी, म्हणजे घरात कसं फ्रेश वाटतं. आणि तुम्हाला बघा दीदी दाखवते, कारण तिला सकाळची शाळेची लवकर जाती. हे बघ, हे बघ दीदी, हाय म्हण बा. आणि आता आवरले चालली शाळेत कॉलेजला, शाळेत म्हणायची सवय लागलेली आता. हे बघा, आपल्या रात्रीचा हा सखीचा ना सगळं आवरेला असतं एकदम क्लीन. आता इथं जे दूध आहे ना, पिशवी आणली आपल्या पिल्लांसाठी, त्यांना पिशवीतलं दूध आवडत नाही. आणि हे बघा तुमची दाजी, आणि रात्री 12 ड्युटीहून येऊन सकाळी वाग किती वाजता उठले, 6:30, कारण दीदीला कॉलेजला सोडायला लागतं त्यांना ना, सोडून सोडायला जातात घेऊनही येतात, है का नाही. चला आता मी पटकन देवपूजा करून घेते. कालीच्या तारखाला संख्या येते आपलो. आता मी देवपूजा करते पटकन. आणि आता मी देवपूजा केल्याच्या नंतरच दाखवते, अगोदर दाखवत नाही कारण मग भरपूर वेळ होतो. अभि बघाला फुल आले का गो? काय माहित नाही बघाला गो. तर बघा ह्या पद्धतीनं माझी आता सकाळची देवपूजा झालेली आहे, चालू झाली. आणि सकाळी 6 उठल्याचं रुटीन आहे आपलं, आणि रोज असंच रुटीन असतं कारण लवकर उठावं लागतं, क्लास असतो. आणि 7 मुलं येतात तोपर्यंत मग आपलं देवपूजा झाडून वगैरे चहा पाणी ह्या गोष्टी होतात. आणि कधी कधी मुलं आल्यावर चहा होतो माझा, बाकीच्या गोष्टी सगळ्या होऊन जातात. आणि मी दीदीला म्हटलंय का जा झाडाला फुलं असली तर बघून ये कुठं, एखादं कहिणं असलं तर. पण आज काय फुले एक पण निघलेलं नाही, थोडीशी आहे तिथं कळी उमललेली आहे पण फुलाने काय आलेली नाही, तर रोज एक ना तर एक फुल निघतच असतं. आणि आता माझी सगळी देवपूजा वगैरे झाली, तुळशीला पाणी टाकलं, अगरबत्ती वगैरे लावली. आणि देवपूजा करताना काय मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण दरवेळेस मी तो व्हिडिओ शेअर करत असते, तर म्हटलं आज पटकन आपलं करावं कारण वेळ जातो. दीदीला कॉलेजला जायचं होतं आणि मग व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं, तर मग म्हटलं चला. तर आपल्या आता हे बा तुळशीची वगैरे पूजा सकाळी ह्या पद्धतीने माझी चालू असती. सकाळी लवकर उठलंय ना खूप फ्रेश वाटतं, आणि प्लस आपली देवपूजा वगैरे सगळं होतं, घरात वातावरण छान वाटतं, अगरबत्तीचा मस्त घरात वास दरवळत असतो, आणि मन पण एकदम प्रसन्न वाटतं. आणि आता आपली क्लासची मुलं वगैरे येऊन गेली, तर दादूला टिफिन बनवायचा होता मला. हे बघा शेंगदाणे भाजून मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली. आणि भाजीला काय करावा काय करावा हा खूप मोठा प्रश्न पडला होता. आपण नंतर म्हटलं चला आता कांद्याची मस्तपैकी चटणी बनवूया. आणि बघा ह्या पद्धतीने कांदे बारीक चिरून घेतले, आणि मग कढईमध्ये ते पलटून घेत आहे तेलामध्ये, तर थोडासा लालसर रंगाचा कांदा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, जास्त पण लई जाळायचं नाही आहे. तर ह्या बघा ह्या पद्धतीने कांदा आपल्याला असं चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. आणि कांद्याची चटणी दादूला आवडती, दादूचे म्हणजे तुमच्या दाजींना पण आवडते, दीदीला मला आम्हाला सगळ्यांनाच आवडते. तर म्हटलं चला झटपट पण होईल, आणि टिफिनला पण मुलांना एखाद्या वेळेस थोडंसं चेंज म्हणून चांगलं वाटतं द्यायला पण. आणि दादूला तर आवडीनं खातो तो. तर ह्या बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी आपला आता कांदा परतलेला आहे. तर यामध्ये ना तुम्ही हिरव्या मिरचीचं पण बनवू शकतात, पण मी आता लाल मिरचीच वापरणार आहे. तर जसं हवं आहे तसं लाल मिरची पावडर आवडीनुसार तुम्ही टाका, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार.
आणि चांगलं थोडंसं परतून घेते, मिक्स करून घेते. आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, तो पण जसं हवा तसं तुम्हाला टाका, पण जास्त पण नाही टाकू नका. 2 चमचे भरपूर झालं कूट. आणि मग खूप अशी मस्त ही चटणी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट आणि चवदार लागते. आणि टिफिनला तर खूप मस्त आहे, मुलांना खूप आवडीनं खातात. तर ह्या पाग एवढा आता कूट मी टाकलेला आहे आणि पूर्ण चांगलं मिक्स करून घेते आणि शेंगदाण्याचं कूट टाकून चांगली परतून घेणार आहे. आणि आपला हा व्हिडिओ आहे ना, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण खूप असा मस्त व्हिडिओ होणार आहे. आणि खास म्हणजे मी ना काल फ्रेंडसोबत बाहेर गेली होती, तर तिकडून येताना खूप अशी मस्त झाडं आणलेली आहे. आणि कोणती कोणती झाडं आणलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि मला त्या झाडांची नावं कमेंट करून सांगा की कोणते झाड आहे ते. तर एका झाडाचं नाव मला माहीत आहे, जे मी दगडी फुलाचं झाड आहे ना ते आणलेलं आहे. आणि काही झाडं जी आहेत ना माझ्या फ्रेंडने काय केलेले आहेत, शेजारी इकडं आपण कसं म्हणतो गावाकडं कोणाच्या घरी असले एक्स्ट्रा झाड तर आम्हाला आपण तिथून घेऊन येतो, तर तसं घेऊन आलेले आणि ते पण लावून दिलेले. म्हणजे ना आमचं कसं आता सध्या वृक्षप्रेम चालू आहे, जास्त वृक्ष लागवड चालू आहे. छोटे छोटे कमाईना पण काम आम्ही असं म्हणजे नाही का आम्हाला खूप आनंद येतो आणि ती झाडं लावायला पण खूप छान वाटतं आणि मला तितकं आवडतं, मुलांना सुद्धा आवडतं. आणि दादू दिदी मी त्यासाठी माती आणायला पण जाणार आहे. कुठून माती आणतो, काय काय आणतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि खूप असा मस्त व्हिडिओ आहे आणि शेवट तुम्हाला तर खूप आवडेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आता आपली चटणी झाली आहे, म्हटलं पटकन चपात्या पण करून घेते. ते काय मी व्हिडिओमध्ये शेअर करणार नाही आहे, कारण थोडं थोडं व्हिडिओ मी शेअर करते, कारण मग व्हिडिओ भरपूर मोठा होणार. आणि आता आपलं हे सगळं झाल्याच्या नंतर 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. आणि नेक्स्ट डेला जे आपण झाडं वगैरे लावलेली आहेत ना, तर तो व्हिडिओ मी पण शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मस्त आहे, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आवडला तर कमेंट पण करा. तर आता बघा दीदी चालली माती आणायला. भट्टीवर सगळं जाऊ शकते तिकडं, तेवढीच एक्सरसाइज मम्मी, एक्सरसाइज मम्मी. मम्मी घ्या घ्या, आणि इथं गाईचं शेण होतं ते मी गोळा करत आहे, म्हटलं झाडांना मस्त पैकी खत होईल आपल्या.
लय भारी हिरवगार दिसते. दादू पशी दिली मी गाडी चालते तर दादू पशी येतो. काढ ना खाली खन ना थोडस निघा ना एवढी स्नेगी लापेलं झाली. शेण घेतलं याच्यामध्ये आता आणि माती घ्यायला आलोय आम्ही. तर हे बघ आपलं पिल्लू उकरायचं काम करतय माती. दीदी त्याची मदत करते थोडीशी मी करणार आहे. तर म्हटलं थोडस बसू. आणि दादूला जर कोणतं काम म्हणू द्या प्रत्येक कामाला पुढे असतो. आणि असे काही शेतातले मातीतले गावाकडे पण बघा तुम्ही खूप शेतातले कामं करायला त्याला आवडायचे. आणि हिथं पण आलं ना नाही मम्मी मला पण करायचंय नाही जर करू दिलं तर तो लगेच वाढायला सुरुवात करतो. मग म्हटलं कर तुला करायचंय तर कर. आणि हळूहळू तो मस्तपैकी त्या विळ्याने माती उकरत होता. आपल्याला जास्त माती नाही कारण खाली शेण होतं त्याच्यामध्ये आणि घरी माती होती अगोदर. म्हटलं थोडीशी माती न्यायची होती आम्हाला की कमी पडायला नको म्हणून आम्ही ती घाणी म्हणून थोडी थोडी करून ते मग खंदून तिथून माती घेतली. बघा आता दीदी दमली आहे. आम्ही एक एक कसं नंबर होतोय माती काढायला. एकदा मी एकदा दीदी एकदा दादू. दादू नाही दमली दादूवर बघ रे. हा आता जाऊ निघू घरी आपण. हा बस ना दादू आता. हा ग उडली तुझ्या किडे माकडे चढणवरती. जास्त माती माझ्या पिल्यानेच भरली उभा. आणि आता हे बघा ही माती चालवली आहे घरी झाड लावण्यासाठी. आणि झाड जे लावले पुढच्या व्हिडिओ बघा. आणि बघा दादू आणि दीदी हे दोघं माती घेऊन चालले. आणि मी मागून पायी पायी जात आहे. आणि आता बघा दीदीला गाडी चालू होईना पण बरोबर चालू करते. आणि दीदी आपली कशी गाडी चालवते नक्की कमेंट करून सांगा कारण ती भरपूर दिवसापासून तिला गाडी चांगली जमते. आणि तिला मी सांगत असते हळूहळू चांगली चालवत जा कारण हात साफ होतो. आणि जवळच्या जवळ चालवत होती जास्त गर्दीत रहदारी चालवत नाही व्हिडिओ. आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.